आता ज्यावेळेला आपण व्यवसाय करतो, बिझनेस करतो किंवा आपण कोणताही छोटा मोठा व्यवसाय असू दे, आपण स्वतःचे काही विजिटिंग कार्ड्स बनवतो बरोबर की आपली स्वतःची ओळख लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विजिटिंग कार्ड्सचं एक विजिटिंग कार्ड होल्डर असतं खरं तर, तसंच एक होल्डर तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये देखील तयार केलंय, तर आपण त्याच्याविषयी माहिती सांगूया. येस, आता विजिटिंग कार्ड होल्डर तयार करण्याचे दोन उद्देश आहेत. जे जे काही वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट सेंटरने इंट्रोड्यूस केलेले आहेत की जे लोक ते बाय करू शकतात आणि घेऊ शकतात, त्याचा मागचा उद्देश असा आहे. या दोन इफेक्ट असे आहे की जे काय प्रोडक्ट तयार केले त्या प्रोडक्टमध्ये काही ना काही वापराची वस्तू आहे. ओके. की ज्यामुळे तुम्ही विजिटिंग कार्ड नॉर्मली आपण घेतोच, तर ते जर आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मंत्र आणि यंत्राच्या ताकद त्याची शक्ती जर त्या प्रोडक्टबरोबर असेल तर त्या प्रोडक्टबरोबर ॲटोमॅटिकली ग्रोथ पण तुमची होते. अशा दृष्टिकोनातून जे काय विजिटिंग कार्ड मी काढलेलं आहे, हे विजिटिंग कार्ड हे दोन रंगामध्ये काढलेलं आहे, एक ब्राऊन कलर काढलेलं आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये. ओरिजिनल लाकडामध्ये पाईन वूडमध्ये आहे, हे 50-100 वर्षाला काही होत नाही, कीड किंवा कुठली गोष्ट लागू शकत नाही. ह्या बॉक्समध्ये मंत्र टाव ठेवलेले आहेत, ओम श्रीम नमहा, ओम श्रीम नमहा, ओम ह्रीम नमहा, बीज मंत्र आहेत लक्ष्मीचे. या दोन्हीही प्रोडक्टच्या मध्ये बॉक्समध्ये आतल्या बाजूला एक यंत्र आहे की ते बिझनेस वाढवण्यासाठी आहे. या वेळेचं याचं यंत्र वेगळं, याचं यंत्र वेगळं आहे. तर हे जे पिवळ्या रंगाचं जे आहे हे तुमचा बिझनेस वाढावा म्हणूनचं यंत्र आहे, व्यापार वृद्धी होण्यासाठी यंत्र आहे. ह्याच्यामुळे तुम्ही तुमचे विजिटिंग कार्ड ठेवल्यानंतर प्रत्येक विजिटिंग कार्ड वर टॉपला असा असेल तर ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही बंद करता ह्या यंत्राची एनर्जी त्या विजिटिंग कार्डवर राहते. जेव्हा तुम्ही हे उघडता तेव्हा जे कार्ड तुम्ही समोरच्या एखाद्या व्यक्तीला द्याल तेव्हा ते यंत्रातली पॉवर ॲटोमॅटिकली त्या कार्डवर इफेक्टिव्ह असते आणि ते कार्ड तुम्ही समोरच्याला देता, परत तुम्ही बंद करता, परत सेकंड जे यंत्र आहे विजिटिंग कार्ड आहे त्याच्यावर परत या यंत्राची एनर्जी कायम राहते. 15 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं 1-2 दिवस किती असेल तेव्हा, तेव्हा तुमच्या विजिटिंग कार्डवर या यंत्राची एनर्जीचं एक इफेक्ट त्या विजिटिंग कार्डवर राहावा आणि यामुळे तुमचा बिझनेस वाढावा यासाठीच आहे हे हा जो बॉक्स आहे. हा तुमच्या घरामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसच्या टेबलावर ठेवू शकता. आणि यानंतर हा जो ब्राऊन कलरचा बॉक्स आहे हा कशासाठी, हा पण विजिटिंग कार्डचाच बॉक्स आहे पण यात प्रकार वेगळा आहे. ज्या लोकांचे विजिटिंग कार्ड तुमच्याकडे येतात ते विजिटिंग कार्ड ठेवण्याचा हा बॉक्स आहे. तर ही यंत्राची एनर्जी त्या विजिटिंग कार्डच्या वर कायम या बॉक्समध्ये कायम राहते. आणि ज्या तुम्हाला असं वाटत आज तुम्हाला 10 लोक भेटायला आली, या 10 मधले 4 लोकांचे रिलेशनशिपचे चांगले व्हायला पाहिजे आणि या लोकांच्याकडे तुम्हाला बिझनेस वाढू शकतो असं वाटलं तर त्याच लोकांची विजिटिंग कार्ड यामध्ये ठेवून त्या 4 लोकांचे हा बॉक्स जो आहे हा नॉर्थ वेस्ट कोपऱ्यात ठेवल्यामुळे आणि या वेगळ्या यंत्राच्या एनर्जीमुळे त्या लोकांचे रिलेशनशिप तुमचा बिझनेस डेव्हलपमेंट होण्यासाठी कायम राहतो. म्हणजे विजिटिंग कार्ड ज्या लोकांचे येतात त्यांचं रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठीचा हा विजिटिंग कार्ड बॉक्स आहे. आणि हे जे विजिटिंग कार्ड बॉक्स आहे हे आपलं विजिटिंग कार्ड ठेवण्यासाठी की ज्यामुळे ज्या माणसाकडे हे विजिटिंग कार्ड जाईल ऍटोमॅटिकली त्यांचं तुमचं रिलेशनशिप फायद्याचं होऊन तुमचा बिझनेस गॅरंटेडली वाढेल. अशा प्रकारे 2 विजिटिंग बॉक्स इंट्रोड्यूस केलेत. हा जो आहे ज्यांचं कार्ड तुम्हाला साठवायचं जे आहे हे तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या केबिनमध्ये वायव्य कोपऱ्यातच ठेवायचं आहे की ज्यामुळे ती लोक सतत तुमच्याकडे येत राहतील आणि तुमचा बिझनेस वाढत राहील. आणि हे जे आहे तुमच्या टेबलवर किंवा तुमच्या घरामध्ये बिझनेस करायचा तो वायव्य कोपऱ्यात ठेवायला हरकत नाही की ज्यामुळे तुमचा बिझनेस गॅरंटेडली वाढतो. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य जागेचा वापर बिझनेससाठी जो करायला पाहिजे हे टीप पण त्या प्रोडक्टबरोबर गेली, ॲज वेल ॲज मंत्राचा यंत्राचा इफेक्ट पण त्या तुमच्या विजिटिंग कार्डवर पॉझिटिव्ह झाला. असं ड्युअल मिनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू हे विजिटिंग कार्ड होल्डर काढलेलं आणि ह्याचा इफेक्ट हा जबरदस्त होतो. ब्युटी पार्लर छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत किंवा ऑफिसमध्ये केबिनमध्ये हे 100% तुम्हाला इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह राहू शकतं. असं म्हणायला हरकत नाही की वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून खरं तर आपण स्वतःचा पीआर वाढवतो. हां, गॅरंटेडली 100% वाढवतो आणि इफेक्ट नक्की होतो, यात काही डाऊटच नाही. नक्कीच नक्कीच सर, खूप छान माहिती दिली. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जसं मागच्याही काही भागांमध्ये आपण म्हटलो होतो की या खूप गरजेचे असतात, कारण आपल्याला माहिती नसतं नेमकं, म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये इतकं खरं तर दिलेलं आहे नॉलेज दिलेलं पण आपल्या लोकांना माहिती नाही. जसं नेहमी तुम्ही सांगता की ते पश्चिम किंवा वेस्टर्न कल्चर मधून ज्यावेळेला आपल्याकडे येतं प्रूव्ह होऊन त्यावेळेला आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. सर खूप छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार.